नाशिकसह इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका पावसाने झोडपून काढला असून शुक्रवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी वंजारवाडी गावात पश्चिम दिशेला असलेल्या कोळीवाडा परिसरातील एका घराची भिंत कोसळून घरात राहणारे चबू सीताराम गवारी तसंच त्यांची पत्नी मंदा चबू गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे श्री मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश मस्के यांनी तातडीने वंजारवाडी गावात भेट देत सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पीडित कुटुंबातील अनाथ मुलांना घर बांधण्यासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली मतदारसंघातील वंजारवाडी गावामध्ये गेल्या आठवड्यामध्ये ढकुटी झाली आणि यामध्ये अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांचं. आणि यामध्येच एक दुर्घटना घडली आहे की गवारी कुटुंबियाच्या मधील पती पत्नींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आता माझ्यासोबत ही बालकं उभी आहेत. हे चारही बालकं आज पोरकी झाली आहेत, अनाथ झाली आहेत. आणि ही सगळी बातमी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि आमचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे इथले संपर्क प्रमुख योगेश अप्पा मस्के यांना निर्देश दिले की पीडित कुटुंबियांना भेट देऊन त्यांना तात्काळ मदत करा. त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी सर्वज्ञ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचा धनादेश या पीडित कुटुंबियांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी दिलेला आहे. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच बाळू लोहरे, ग्रामसेवक योगेश पगार, दिगंबर नाडे, प्रथमेश पाटील, जितेंद्र सातव, अविनाश कातडे, चेतन गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे आदींसह वंजारवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.